पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. देशाच्या 47व्या सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली शपथ. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे ठरले चौथे महाराष्ट्रीयन. हे हिवाळी अधिवेशन देशाच्या विकासाला गती देईल. दिल्लीत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य, म्हणाले सर्व विषयांवर सर्वांगीण चर्चा व्हावी अशी सरकारची इच्छा. फी वाढ मागे घ्या, जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा थेट संसदेवर मोर्चा. मागील 15 दिवसांपासून सुरू आहे निषेध आंदोलन. सत्ता स्थापनेबाबत त्यांनी त्यांचं बघावं, दिल्लीत शरद पवार यांचं वक्तव्य. म्हणाले त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा, आम्ही आमचं राजकारण करू. नाती कशी टिकवायची हे आपण अरुण जेटलींकडून शिकलो. दिल्लीत हिवाळी अधिवेशनात संजय राऊत यांचं वक्तव्य. दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाहिली श्रद्धांजली. किमान समान कार्यक्रम जर आम्हाला योग्य वाटला तरच आम्ही शिवा आघाडी सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ, माजी खासदार राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी, अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांचं वक्तव्य. म्हणाला मदतीमध्ये वाढ झाली पाहिजे. 19 महिन्यात 1100 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई. धोनीमुळे माझं 2011च्या वर्ल्ड कपमधील शतक हुकलं, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं वक्तव्य. तान्हाजी चित्रपटातील अभिनेत्री काजोलचा लुक प्रदर्शित, पहिल्यांदाच साकारणार ऐतिहासिक भूमिका. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा.